ठाण्यानंतर आता नवी मुंबईमध्ये सुद्धा शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे आणि 30 ते 35 नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणार आहेत. आपण पाहतो या ठिकाणी ज्येष्ठ नगरसेवक सुद्धा आलेले आहेत आणि नवी मुंबईतले 35 नगरसेवक जवळपास एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणार आहेत. आता काही मिनिटानंतर आहेत या नवी मुंबईतनं हे सर्व नगरसेवक आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये निघणार आहेत. याच्यामध्ये जर आपण मुख्यत्वे जर पाहिलं तर विरोधी पक्षनेते विजय चौगले असतील किंवा या ठिकाणचे नवी मुंबईतले ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील आहेत, सुरेश कुलकर्णी आहेत, किशोर पाटकर आहेत, त्याचबरोबर इतरही काही नगरसेवक आहेत. विशेष म्हणजे धक्कादायक बाब अशी की याच्यामध्ये आता शशिकांत शिंदे यांचे जे पुतणे आहेत ते सुद्धा या गटाबरोबर आता मुंबईमध्ये जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार असलेले शशिकांत शिंदे यांचे पुतणे या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकांबरोबर आता हे मुंबईमध्ये जाणार आहेत. आपण या ठिकाणच्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर काय म्हणाल, एकीकडे तुमचे चुलते राष्ट्रवादीचे नेते आहेत, आज तुम्ही नगरसेवकांबरोबर मुंबई जाताय शिवसेनेच्या. चुलते जरी राष्ट्रवादीत असले तरी शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेब देखील आमचे साताऱ्याचे आहेत आणि त्यांनी देखील आमचा जे घनसोलीमध्ये जो रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट चालला आहे त्यामध्ये त्यांनी विशेष प्रयत्न करून आम्हाला काही सवलती मिळवून दिल्या आहेत. म्हणून सगळ्या लोकांची इच्छा होती कुठे ना कुठे आपल्या लोक जर एक कुठला माणूस पुढे जात असेल तर आपण त्यांना पाठिंबा देणे गरजेचं आहे. म्हणून आज देखील आम्ही नगरसेवकांबरोबर मी देखील त्यांना समर्थन देत आहे. पाटील सर, आज जवळपास 30-35 नगरसेवक जाणार आहेत, काय म्हणाल की शिवसेना सोडून आज तुम्ही बाहेर पडताय किंवा? नाही, आम्ही शिवसेना सोडत नाही. जी ओरिजिनल शिवसेना आहे त्या पक्षातच आम्ही आहोत, कारण शिंदेसाहेबांची जी शिवसेना आहे ती आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद घे साहेबांची शिवसेना आहे, त्या शिवसेनेला आम्ही पाठिंबा देतो. पण एवढे नगरसेवक बाहेर पडतायत साहेब, हे जर स्टार्ट आहे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला राष्ट्रवादी काही आई काँग्रेसमधील नगरसेवक देखील अजून येणार आहेत. थोडी वाट बघा, तुम्हाला कळेल का हळूहळू संपूर्ण नवी मुंबईमध्ये आम्ही शिवसेनेचं काम कशा रीतीने पुढे घेऊन जाणार ते तुम्हाला थोड्या वेळाने लक्षात येणार आहे. या महानगरपालिकेला याचा मोठा फटका बसेल शिवसेनेला ज्या पद्धतीने आता दोन गट पडलेले? शिवसेनेला याचा फायदाच होणार आहे, कोणताही गट नाही. मी सांगितलं पहिले उरलेले नगरसेवक पण आमचे बांधव आहेत, तेही आमच्या भूमिकेला सपोर्ट करतील. आमचे इथे राजकीय वैर नाईक साहेबांची आहे, आम्ही शिवसेना सर्व एकत्र लढणार आणि आम्ही सर्व एकत्र आहोत. आपल्याबरोबर या ठिकाणी जे भाजपामध्ये पूर्वी होते 6 नगरसेवक घेऊन भाजपातनं शिवसेनेत आले होते, सुरेश कुलकर्णी आपल्या बरोबर आहे. सर काय म्हणाल, भाजपातनं तुम्ही शिवसेनेमध्ये आला आता एकनाथ शिंदे बरोबर? मी सेनेतच आहे ना, शिंदेसाहेबांबरोबरच आहे, शिंदेसाहेबांबरोबर गेलो त्यांच्यासोबतच आहे, अजून सेनेतच आहे. आता याच्या पुढे काय, शिवसेनेच राहणार आहे. ताई काय म्हणाल, महिलासुद्धा आहे त्याच्यामध्ये? नक्कीच, आज आम्ही आमचे सातार सुपुत्र एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल सदिच्छा भेट घेण्यासाठी चाललेलो आहोत. आम्ही शिवसैनिक होतो आहोत आणि शिवसैनिकच राहणार. नक्कीच, आपण पाहतो कशा पद्धतीने आता नवी मुंबईमध्ये सुद्धा दोन गट मोडलेले आहेत आणि याचा कुठेतरी फटका आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तरी बसणार नाही ना अशी शंका आता उपस्थित होती. कॅमेरामन अजित जाधव सर, विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.